हरिनामाचा झेंडा रोविला म्हणत वारकरी आपल्या लाडक्या विठोबाला भेटण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान ही भावना डोळ्यासमोर ठेवून मावळ तालुक्यातील वडगाव काटवीचे मनोजभाऊ ढोरे व त्यांचे सहकारी मिळून गेले अनेक वर्षांपासून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीत येणाऱ्या वारकरी संप्रदाय व भाविकांसाठी अन्नदान करून सेवा करण्याचं व्रत अखंडपणे चालवत आहे. 14 वर्षांपासून अन्नदानाची ही परंपरा मनोजभाऊ ढोरे व त्यांचे सहकारी अतिशय उत्कृष्टपणे चालवत आहे. वारकऱ्यांची ही सेवा पुढे अशीच अविरत चालू ठेवणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मावळच्या माजी आमदार रूपलेखाताई ढोरे यांनी अन्नदानाच्या उपक्रमाला शुभेच्छा देत आपले मत व्यक्त केले. नमस्कार, मी मनोज खंडेराव ढोरे आज या ठिकाणी दक्षिणमुखी काळा मारुती अन्नदान मंडळ हे गेले 14 वर्ष अन्नदान करीत आहे आणि मी पण एक त्याचा भाग आहे. मी व माझे सर्व सहकारी मित्र वडीलधारी मंडळी आम्ही सर्वजण या अन्नदानामध्ये भाग घेऊन पूर्ण वारकरी समुदायातील येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी अन्नदान करण्याचा प्रयत्न आमचा चालू असतो. शेवटच्या वारकऱ्यापर्यंत आमचं अन्नदान झालं पाहिजे ही आमच्या मंडळाची भूमिका आहे आणि आम्ही ती गेले 14 वर्षाची आमची परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे आज ताग आहे. कुठलाही खंड पडलेला नाही. जे काय आम्हाला मिळतं ते आम्ही लोकांपर्यंत देण्याचं सर्व वारकऱ्यांपर्यंत देण्याचं काम आम्ही करत आलेलो आहोत आणि कुठलाही स्वार्थ नाही आमचा त्याच्यात. आम्हाला एकच कळतं की आपण वारकऱ्यांसाठी आहोत. वारकरी हा देव आहे आमचा आणि आम्हाला वारकऱ्या पुढं विठ्ठल रुक्माई दिसतील, ज्ञानेश्वर महाराज दिसतात, तुकाराम महाराज दिसतात, रामकृष्ण. अत्यंत चांगला असा उपक्रम. गेली कित्येक वर्ष माझा मुलगा मनोज भाऊ ढोरे आणि त्याचे सर्व सहकारी या ठिकाणी राबवत आहेत. त्यावेळी पालखीचं प्रस्थान असतं, त्यावेळी वारकऱ्यांना अन्नदान करणं हे सर्व लोकांचं आपलं कर्तव्य आहे आणि ते योग्य रीतीने आपण बजावत आहोत. आणि ही खरी महत्त्वाची जी माणसाच्या भुकेची वेळ असते किंवा माणसाला काही अन्नाशिवाय काही होऊ शकत नाही हेच नेमकं मर्म ओळखून ही सर्व मुले, ही सर्व कार्यकर्ते जे ही कार्य करत आहेत त्याला माझ्या सर्व मावळवासियांच्या तर्फे शुभेच्छा.